नमस्कार, मी वैष्णवी जगदीश तोष्णीवाल CSMSS डेंटल कॉलेज येथे शिकत असलेली फायनल इयरमध्ये असलेली विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला एक नवीन विषयावर बोलत आहे, ते म्हणजे आपल्या दाताला लागणारी कीड, ती का लागू शकते आणि तिच्यापासून आपण कसं वाचू शकतो. सगळ्यात आधी जेव्हा केव्हा आपण काही खातोय अन्न, तर आपण नीट गुहण्या करायला पाहिजे. कारण की तुम्ही एक इमॅजिन करा की जर समजा तुम्ही एका पाण्यामध्ये एक पोळीचा तुकडा टाकून बघा आणि 2-3 दिवस किंवा 12-13 तास त्या पोळीला तसंच पाण्यात राहू द्या, काय होईल? थोड्या वेळाने ती पोळी सडून जाईल आणि तिथे छोटे छोटे किडे तयार होतील. तसंच आपल्या तोंडात सुद्धा एक सलायवा म्हणून घटक आहे, लाळ ज्याला आपण म्हणतो, ती ओलसर प्रमाणात असतं. आपण कोणतं पण एखादं दात किंवा अन्न काही खातो ते दातात अडकून जातं, तर त्यावेळेस तिथेच साठून त्या पाण्याच्या तिथल्या असलेल्या ओलसरपणामुळे त्याचा सारखं सतत ते तिथे एक थोडं सडण्यासारखी प्रक्रिया चालू होते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर किडे बसायला लागतात. म्हणजे असं काही मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते की त्याच्यावर बसून मग तिथे कीड लागण्याचे चान्सेस असतात. जनरली आपण जेव्हा किंवा गोड अन्न खातो त्याच्यामुळे आपल्या तोंडाचं ॲसिडिक प्रमाण वाढत असतं आणि त्यामुळे ही जास्त लवकरात लवकर कीड लागू शकते आपल्या दातांना. तर जेव्हा केव्हा आपण काही खातोय त्याच्यानंतर आपण आपल्या दातांची नीट काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना नीट साफ करायला पाहिजे. जेव्हा सगळे डेंटिस्ट म्हणतात की 2 टाइम ब्रश करायचं, त्याच्यामागचं कारण हेच आहे की जर तुम्ही सकाळी काही खाल्लंय आणि ते अडकलंय तुमच्यामध्ये, तर ॲटलिस्ट रात्री झोपताना तरी ते तुमच्या दातातून निघून जायला पाहिजे. नुसते गुळणे करणं किंवा नुसतंच आपण त्याला असं जिभेने स्वच्छ करून देणं हे त्याच्यावरचं ऑप्शन नाही आहे. तर त्याला नीट दातं घासायलाच पाहिजे. जर नीट दातं घासले नाहीत आणि अशा प्रकारचे अन्न आपल्या तोंडात साठतच राहिले तर काय होऊ शकतं? तर हे बघा, हे आहे एक दाताचं स्ट्रक्चर. आपल्याला म्हणजे असं डिझाईन वगैरे नसतं त्याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवण्यासाठीच हे दाखवते की इथं हा जो वरचा पांढरा भाग आहे तोच फक्त आपल्याला दिसत असतो वरतून, हा आला, आणि त्याच्यानंतर खाली एवढा पार्ट आपल्याला दिसतच नाही कधीच. त्याच्यामुळे लोकांना वाटतं दात म्हणजे फक्त एवढंच भाग आहे, पण नाही, दात म्हणजे एवढा पूर्ण भाग आहे. ही तुमची हिरडी आहे, त्याच्यानंतर हा हिरडीच्या खालचा पूर्ण आपला बोन आहे आणि ह्या बोन मधल्या वेगवेगळे सेल्स असतात ते. तर जेव्हा आपल्याला इथं अन्न साठतोय इथे त्याची कीड लागतीये, जर आपल्याला ही दिसतीये आणि ती दुखणार नाही कारण की ह्या लेअरमध्ये नसाच नाही आहेत, तर मग आपल्याला ती दुखणार नाही, नुसती दिसेल. आणि त्यावेळेस मग आपण त्याच्यावर दुर्लक्ष करू, हे विचार करून की बाबा ठीक आहे काय होतंय, मागच्याच साईडला दाड आहे, किडली असेल कीड, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी, पण नंतर तुम्ही त्याच्या दुर्लक्ष केल्यामुळे ती खाली खाली ह्या लेअरपर्यंत जाते, मग तुम्हाला थोडं थोडं दुखायला चालू करते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जाग येते आणि आपल्याला असं वाटतं की नाही आता आपल्याला काहीतरी होतं, आपण जायला पाहिजे. पण त्याच्यानंतर काहीच दिवसात ते दुखणं थांबून जातं, मग ती पूर्ण कीड जी आहे ती इथं नसांपर्यंत जाते. ह्या आपल्या दातांच्या नसा आहेत ज्यांच्या पूर्ण खालीपर्यंत हे आहेत संबंध आहेत. तर मग आता जर समजा तुम्ही इथंपर्यंत कीड पोहोचू दिली आहे तुमची, तर मग त्या नसांना पूर्ण सेन्सिटिव्हिटी होऊन तुमचा दात हा जो जोरात ठणकायला लागेल आणि त्या ठणकेमुळे आपल्याला नंतर काहीच खावं वाटत नाही, रात्री झोपताना दुखतं, खूप त्रास होतात नंतर त्याच्या. मग डेंटिस्टकडे जाताना डेंटिस्ट काय करतात, ह्या ज्या नस आहेत इथून पूर्ण ड्रिल करून, इथे इंजेक्शन देऊन ड्रिल करून पूर्ण नसा बाहेर काढतात. ह्या आतमधला जो लाल लेअर आहे तो बाहेर काढतात, पूर्ण नसा आपल्या, आणि त्या नसा बाहेर काढल्यावर तिथेपर्यंत कीड पोहोचली म्हणून ते दुखतात, तर आपण कीड पण त्याच्यासोबत बाहेर काढतोय, नसा पण बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नसा असा आतमध्ये टाकतो, ह्याच पूर्ण बरोबर कॅनलमध्ये जातील अशा, आणि नंतर त्याला फिट करून वरतून, आता हे पूर्ण कोरलेलं असतं आपलं भाग, तर मग वरती त्याच्यावरती कॅप नसेल आणि नसेल तर मग ते पूर्ण वापस सेन्सिटिव्हिटी दाखवेल, म्हणून त्याला रिस्टोर करण्यासाठी हा पूर्ण व्हाईट भाग जो आहे वरचा तो आपण वापस देतो त्याला, त्याला म्हणतात कॅप. मग ही पूर्ण अख्खी रूट कॅनलची प्रोसेस आहे, त्याच्यात आपल्या नसा काढून त्याच्यात नसा टाकतात आणि कॅप बसवतात. तर मग हे दरवेळेस गरजेचं आहे की बाबा तुम्हाला हे दात, सगळ्यांना काय वाटतं दात म्हणजे एवढाच बाळ जेवढं आपल्याला दिसतोय, पण नाही, दात आपल्याला खूप मोठा आहे खाली, ज्याची पूर्ण अशी मुळांपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला इतक्या पूर्णपर्यंत जायचंच नसेल तर मग तुम्ही कीड जेव्हा ह्या भागात आहे तेव्हा जर त्याच्यामध्ये फिलिंग करून घेतली कोणत्या सिमेंटची किंवा चांदीची फिलिंग जी तुम्हाला तुमचे डेंटिस्ट ॲडवाईस करतात, तर तुम्ही कीडला आतमध्ये पर्यंत पोहोचूच देणार नाही. आणि जर कीड आतमध्ये पर्यंत पोहोचलीच नाही तर मग नसा काढण्याची वेळच नाही येणार आणि तुमचं कमी खर्चांमध्ये आणि तुमचा दात कमी प्रमाणात खराब होण्याच्या वेळेसच तुम्ही करू शकता. काही काही जणांनी जर एवढं नसांपर्यंत पोहोचून सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचं इन्फेक्शन पूर्ण खाली हिरड्यांपर्यंत, हिरड्यांच्या खाली जाऊन इथं एक पूर्ण बोन आहे त्याच्या खाली जाऊन इथं जर कीड जाऊन साचली तर मग इथं पस तयार होतो, फोड तयार होतो इथं मोठा आतमध्ये आणि त्याच्यामुळे इथे सूज व्हायला तयार होते, ह्या गालांच्या पार्टला इथे सूज व्हायला तयार होते. मग त्यावेळेस आपल्याकडे दात काढण्याशिवाय काहीच
पर्याय राहत नाही. तर आपला पूर्ण एक दात आपण काढण्यापासून एक्स्ट्रॅक्ट होण्यापासून वाचवू शकतो किंवा जेव्हा इथंच कीड आहे तुम्हाला लक्षात आले तुम्ही त्याचं लगेच हे केलं त्याच्यावर क्युअर केलं. जर समजा तुम्ही त्याच्यावर क्युअर केलंच नाही आणि इतकं खालपर्यंत गेलं तर तुम्ही तुमचा दात गमवाल. तर दात गमवण्यापेक्षा तुम्ही त्याचा एकदम लाभ घ्या की कीड असतानाच त्याचं लगेच तुम्ही नीट करा. आणि विशेष करून कीड लागू देऊ अशी वेळच येऊ देऊ नका. दोन टाईम ब्रश करा, चांगल्या दातांची केअर करा, चांगल्या गुळण्या करा आणि स्वस्त राहा. थँक्यू.